जिल्हा नियोजन समितीमध्ये 10% निधी मिळणार आहे. आता कसं बघता या सगळ्या निर्णयाकडे? मला वाटतं लोकशाहीवर हा मार आहे. सर्वांना समान न्याय या पद्धतीची घटना आपण दिली आणि सगळ्यांना न्याय देणार असं आपण सरकार म्हणून या ठिकाणी ठरवले. मंत्री म्हणून शपथ घेताना कुठलाही दुजाभाव करणार नाही असं मुख्यमंत्र्यांपासून मंत्रिमंडळ शपथ घेत असतं. आणि इथं मात्र जिल्हा नियोजन समितीमधून 6 आमदार आहोत आम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. 6 आमदारांना फक्त 10% निधी दिला जाईल म्हणजे आमच्या मतदारसंघातल्या लाखो लोकांची फसवणूक करण्याचा प्रकार विद्यमान सरकार करतंय. आणि म्हणून मी काल देखील म्हणलं की जिल्हा नियोजन समितीचं नाव बदलून सत्तारूढ निधी वितरण समिती करावी. कशाला जिल्हा नियोजन समितीचं नाव ठेवत आहे? त्यापेक्षा सत्तारूढ निधी वितरण समिती करा. फक्त सत्तारूढांनाच पैसे देणार असला तर मग त्या डीपीडीसीत जायचं कशासाठी? काम होणारच नसेल तर तिथे उपस्थित राहायचंच कशासाठी असा प्रश्न आहे. आणि म्हणून मला वाटतं ठीक आहे, सत्ता आहे, 5-10% तुम्ही वाढवून घेतला, परंतु किमान सगळ्यांना निधी, शेवटी तो काय घरासाठी निधी दिला जातो का? त्या मतदारसंघातल्या लोकांची कामं करण्यासाठी निधी. आणि मला वाटतं एक नवीन पायंडा विद्यमान सरकार पाडतंय, याचा परिणाम पुढच्या काळामध्ये निश्चितपणे होणार, कारण की जनतेची ही फसवणूक आहे. 8 तारखेला ही बैठक होते, विरोध तुमचा दाखवणार असता किंवा त्या संदर्भात काही बोलणं? आम्ही पत्र, मी लेखी पत्र देणार आहे त्यांना की बाबा यात आम्ही जी कामं दिलेली सुचवलेली आहेत ती कामं त्यांनी त्या ठिकाणी द्यावीत आणि हे अधिकृतरित्या सांगावं की 10% फक्त सत्तारूढला देणार आहोत. आणि आकडेवारी ज्यावेळी मंजुरी मिळेल त्यावेळी कळेलच की कुणाला किती निधी मिळाला कुणाच्या बाबतीत. आणि राज्यभर, म्हणजे एक कोल्हापूर जिल्हा फक्त नाही, राज्यभर अशी व्यवस्था जर झाली असेल तर मला वाटतं महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. बाबा खमंग म्हणजे काय? याला म्हणतात खमंग, गोकुळ तुपातलं. खमंग म्हणजेच गोकुळ तूप.